विद्यार्थी मित्रांनो इयत्ता आठवीसाठी नॅशनल मिन्स मेरिट कम स्कॉलरशिप म्हणजेच एन एम एम एस या, या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी गणित विषयातल्या काही महत्त्वाच्या प्रश्नांचा आपण सराव करीत आहोत यातलाच प्रश्न आहे एक साधिक तीन पहिल्या कंसात गुणिले दुसऱ्या कंसात एक सर्ग वजा नऊ एक साधिक अठरा तिसऱ्या कंसात तीन एक सजा पंधरा छेद एक सर्ग वजा नऊ पहिल्या कंसामध्ये गुणिले दुसऱ्या कंसात छेदस्थानी एक सव वजा पाचचे सरळ रूप या ठिकाणी आपल्याला मिळवायचं आहे या ठिकाणी एक साधिक तीन हा तसाच लिहावा लागेल आपल्याला एक वर्ग वजा नऊ एक साधिक अठरा ही मात्र वर्गीय राशी आहे या वर्गीय राशीचा अवयव पडताना अठराचे या स्थिर पदाचे आपल्याला अवयव पडावे लागतील मधल्या पदाची सांगडं घालण्यासाठी गुणाकार अठरा आला पाहिजे आणि त्या दोघांची बेरीज नऊ आली पाहिजे अगदी बरोबर साहित्यिका अठरा दोघांची चिन्ह आपलं वजा पाहिजेत एक स वजा तीन आणि एक स वजा सहा एक स वजा तीन एक वजा सहा वजा तीन वजा सहा वजा नऊ वजा वजांची बरीज असते आणि दोघांचा गुणाकार वजा तीन गुणले वजा सहा अधिक अठरा ओके या ठिकाणी तीन एक स वजा पंधरा आहे तीन सामान्युक्त या ठिकाणी कंसामध्ये एक स वजा पाच राहिले तीन एक स तीन गुणले एक स तीन एक स वजा तीन पाष्य पंधरा छेदस्थानी एक स वर्ग वजा नऊ म्हणजे ए वर्ग वजा बी वर्ग जाऊय पहिल्या कंसात ए अधिक बी दुसऱ्या कंसात ए वजा बी याचा या ठिकाणी या वापर करायचा या सूत्राचा एक वर्ग वजा नऊ म्हणजे तीनचा वर्ग एक वर्ग वजा तीन वर्ग म्हणजे पहिल्या कंसात एक साध एक, सा एक सा तीन दुसऱ्या कंसात एक सजा तीन आणि हा एक सजा पाच ओके तसाच एक साध एक तीन कंसाला कंस गेला एक सजा तीनला गेला एक सजा पाचला गेला एक सजा सहा गुणले तीन तीन न आतल्या प्रत्येक पदाला तीन गुणले एक सीन एक सजा तीन संघ अठरा तीन एक सजा अठरा हे अचूक उत्तर आहे हा दुसरा पर्याय अचूक आहे ओके पुढचा प्रश्न आहे जर प्रत्येक संख्येला केने गुणले तर त्यांच्या मद्यावर काय परिणाम होईल या ठिकाणी पहिला आहे बदलणार नाही दुसरा आहे नवीन मध्य बरोबर के गुणले मूळ मध्य तिसरा आहे नवीन बरोबर मूळ मध्य अधिक के आणि चौथा आहे नवीन बरोबर मूळ मध्य भागिले के या ठिकाणी अचूक उत्तर नवीन बरोबर के गुणले मूळ मध्य या ठिकाणी पहा के न गुणायचं आहे त्यामुळे मूळ मद्याला पण न गुणावं लागेल हे उत्तर आहे एक छोटंसं उदाहरण घेऊया तीन अधिक चार अधिक पाच या तीन अंकांची तीन संख्येन सरासरी भागिले तीन करावं लागेल तीन संख्येत म्हणून पाचन चार नऊ तीन बारा बारा भागिले तीन सरासरी चार आली आता प्रत्येक अंकाला के न गुण्या तीन खे अधिक चार के अधिक पाच के प्रत्येक संख्येला तीन न गुणलं भागिले तीन अस तीनच अंक आहेत त्यामुळं पाच के चार खे नऊ खेन तीन के बारा के भागिले तीन तीन चौक बारा आणि चार खे म्हणजे के गुण्णे मूळमध्ये ओके हे उत्तर यामध्ये पुढला प्रश्न आहे झाकण नसलेल्या पेटीची मापे लांबी चार सेंटीमीटर रुंदी तीन सेंटीमीटर उंची दोन सेंटीमीटर आहे तर तिचे पृष्ठबळ किती चोवीस सेमी वर्ग नऊ सेमी वर्ग चाळीस सेमी वर्ग बावन्न सेमी वर्ग असे पर्याय आहेत या ठिकाणी वृष्टिका चित्ती आकार पेटी आहे या पेटीचे एकूण पृष्ठबळ काढण्यासाठी याची लांबी यल आहे रुंदी या ठिकाणी तीन आहे आणि उंची दोन आहे त्यामुळे याचं क्षेत्रफळ दोन कंसात लांबी यल गुणिले रुंदी बी लांबी यल रुंदी बी आणि उंची एच लेंथ ब्रेड आणि एच हाईट ओके असा विचार केला त्या ठिकाणी दोन वेळाला लांबी रुंदीचे पृष्ठ आहेत खालचा पृष्ठ वरचं प्रश्नसारखा आहे हे समोरचं पलीकडल्यासारखं पृष्ठ आहे आणि या उजा पृष्ठ प्रश्न पलीकडल्यासारखा आहे त्यामुळं दोन दोन सारखे आहेत म्हणून प्रत्येक प्रश्नाचं क्षेत्रफळ या ठिकाणी वरचा हे लांबी गुण्य रुंदी खालचं तळाचं लांबी गुण गुणिले रुंदी दोन वेळा आहे म्हणून सामायिक दोन आहे त्याच पद्धतीनं रुंदी गुणले उंची रुंदी बी गुणिले उंची एच म्हणजे तीन गुणले दोन ओके म्हणजे बी गुणिले यच आणि अधिक यल गुणिली एच लांबी गुणिली उंची यल गुणिले एच प्रत्येक प्रश्न दोन वेळा आहे म्हणून या ठिकाणी दोन सामायिक काढले पहा या ठिकाणी लांबी चार गुणिले रुंदी तीन अधिक रुंदी तीन गुणिले उंची दोन अधिक लांबी चार गुणिले उंची दोन ओके चारित्रिकुम बारा अधिक तीन जुने सहा अधिक चार जुने आठ पहा बरं बारांचा अठरा आठ सव्वीस सवी जुनी बावन्न चौ सेमी किंवा सेमी वर्ग हे क्षेत्रफळ आलं पूर्ण परंतु झाकण नसल्यामुळं चारित्रिकुम बारा हे बारा सेमी वर्ग क्षेत्रफळ कमी करावं लागेल वरचा पृष्ठभाग कमी झाला दोन दोन गेले शून्य पाचने चार चाळीस सेमी वर्ग ओके हा तिसरा पर्याय चाळीस सेमी वर्ग ओके अचूक पर्याय पुढचा प्रश्न आहे वरील आकृतीत रेषा पी रेषा क्यू आणि आर ही त्यांची छेदिक आहे चे माप एकशे वीस आहे तर सी आणि बी यांचं गुणोत्तर काढायचे प्रथम सी नंतर बी ए आणि बी विरुद्ध कोण आहेत एकरूप असतात एचं एकशे वीस असेल तर बीचं पण एकशे वीस आहे ओके मग या ठिकाणी सी किती आहे बी आणि सी आंतर कोण आहेत बी आणि सी आंतर कोण आहेत यांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते आंतर कोण पूरक असतात दोघांची एकशे ऐंशी त्यातला त्या बी एकशे वीस असेल तर सी साठ त्यामुळं सीस बी गुणोत्तर म्हणजे साठ प्रथम अंशस्थानी छेदस्थानी एकशे वीस सहा शून्या शून्य गेले सहा एके सहा सहा जून्य बारा म्हणजे एकास दोन हा चौथा पर्याय अचूक उत्तर आहे ओके पुढचा प्रश्न आहे पी केंद्र वर्तुळात बी एक्स रेख बी एक्स व्यास असून एक्स वाय एक समांतर ए बी तर या ठिकाणी पर्याय देत आहेत एक्स वाय या ठिकाणी एकरूप एक्स एक्स वाय एकरूप एक्स बी एक्स वाय या ठिकाणी एकरूप एक्स बी हे शक्य नाही या ठिकाणी कंस एक्स वाय एकरूप कंस ए बी एकरूप कंस ए बी पाहूया आपण या ठिकाणी हे दोन त्रिकोण त्रिकोण एक्स पी वाय आणि ए पी बी हे दोन त्रिकोण बाकोबा कसोडून एकरूप आहेत कारण एक्स पी ला पी बी एकरूप आहेत एकाच वृत्त आहे त्रिजा दुसरी बाजू पी वाय ला पी एकरूप आहे एकाच वृत्त आहे त्रिजा आणि कोण एक्स पी वाय एकरूप कोण ए पी बी विरुद्ध कोण एकरूप असतात त्यामुळे बाकोबा कसोडीन हे दोन त्रिकोण एकरूप आहेत आणि एक्स वाय एकरूप ए बी एक्स वाय एकरूप ए बी कारण एकरूप त्रिकोणाच्या भुजा आहेत आणि एक्स वाय आणि ए बी या जीव आहेत आणि एकरूप जीवांचे निगडीत कंस एक एकरूप असतात म्हणून कंस एक्स वाय एकरूप कंस ए बी एक्स वाय या जीवेशी निगडीत कंस एक्स वाय आहे आणि ए बी या जीवेशी निगडीत कंस ए बी आहे म्हणून कंस एक्स वाय एकरूप कंस ए बी हा अचूक पर्याय आहे ओके दुसरे पर्याय पाहण्यातही अर्थ नाही त्यामुळं कंस एक्स वाय एकरूप कंस ए बी ओके अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करावा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना पाठवून त्यांनाही सहकार्य करावे धन्यवाद